नमस्कार, मी राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना अध्यक्ष श्यामराव मोकाशी आणि मी आत्ता उभा जे आहे ते वाशी नवी मुंबई आरटीच्या समोर उभा आहे. मी आज या ठिकाणी दीक्षा टॅक्सी मीटर कॅलिब्रेशनचा घोटाळा हा सर्वात मोठा झालेला असून परिवहन विभागाने रिक्षा टॅक्सी मीटर कॅलिब्रेशनसाठी ही खाली 500 रुपये फी निश्चित केलेली होती, परंतु रिक्षा टॅक्सी मीटर कॅलिब्रेशनसाठी 800 ते 900 हे रुपये घेऊन मोठ्या पद्धतीनं हा घोटाळा झालेला आहे आणि ह्या घोटाळ्याची चौकशी होणं हे काळाची गरज आहे. 15 डिसेंबर रोजी शासनानं रिक्षा टॅक्सी मीटर कॅलिब्रेशनची चौकशी करा म्हणून हे आदेश दिलेले आहेत, परंतु हे मीटर कॅलिब्रेशन म्हणजे एक आरटीओवाल्यांना ही मोठी परवानगीच असून अगदी 500 रुपयाच्या ऐवजी 800 ते 900 रुपये घेतलेले आहेत आणि संपूर्ण ही मीटर कॅलिब्रेशन केलेली आहे. आणि ही मीटर कॅलिब्रेशन करताना मीटर रिपेरिंगवाल्याचं लायसन आहे की नाही किंवा त्याचं लायसन एक आणि पत्ता एक, परंतु हा सर्रास घोटाळा झाला असून ह्याच्यात बरेचसेच अनेक आरटीओ अधिकारी दोषी अधिकारीसुद्धा आढळणार आहेत. चौकशीचे आदेश येऊन देखील कुठल्याही आरटीओ कार्यालयात ही चौकशी केली जात नाही, कारण जर ही चौकशी केली तर कमीत कमी 60 ते 70 अधिकारी हे ह्या घोटाळ्यात सापडणार आहेत. शिवाय आरटीओ अधिकाऱ्यांचा महाराष्ट्रातील 50 आरटीओ अधिकाऱ्यांचा फेसलेस सेवेला हा विरोध आहे. एक तर कुठलाही कर्मचारी वेळेत येत नसून 9:45 आरटीओ कार्यालयाचं टायमिंग असताना देखील राजे महाराज हे 11:30 वाजता येतात. शिवाय त्यांना ड्रेस कोड असतानासुद्धा सहाय्यक परिवहन अधिकारी डेपोडी आरटीओ यांनासुद्धा ड्रेस असतानासुद्धा कुठलाही अधिकारी हा ड्रेस घालत नसून खाली येणाऱ्या जनतेचं ताक दक्षिणा चल पुढे हाच धंदा प्रत्येक आरटीओ कार्यालयात चाललेला असतो. आणि नवी मुंबई आरटीओचा कोड नंबर आहे हा 47, म्हणजे हिचंही मोठं एक घोटाळ्याचं साम्राज्यच आहे आणि हे साम्राज्याला आता सुरुंगच लागणार आहे ह्या फेसलेस सेवेमुळं. आणि येणारा काळ हा जनतेच्या हिताचा असून प्रत्येकानं फेसलेस सेवा चा वापर केला पाहिजे आणि आरटीओ अधिकाऱ्यांना हा संगणकावरतीच पेपर तपासावे लागणार आहेत. संगणकाच्या माध्यमातूनच ही कामं होणार आहेत, परंतु एकही आरटीओ अधिकारी किंवा कर्मचारी एका पद्धतीनंसुद्धा फेसलेस सेवेबद्दल बोलत नाहीत. परंतु आता ह्या मीटर कॅलिब्रेशनच्या घोटाळ्यात कमीत कमी 60 ते 70 अधिकारी हे चौकशीच्या अटकलेले आहेत. शिवाय फिटनेस नूतनीकरण घोटाळा हा तर पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडं हा वर्ग झालेला आहे. अगदी रिक्षा टॅक्सी पासिंग करताना 1800-1900 रुपये घेतले जातात आणि परवानाधारक हजर नसतानासुद्धा 500 रुपये बिंदास खाऊन बिंदास इथं राजरोसपणे घोटाळा चालत असतो. अशा दोषी अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी शासनाला पुन्हा विनंती करतो की अशा दोषी आरटीओ अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.